रेल्वेच्या सुमारे 22 कोटी थकीत मिळकत करापोटी महापालिका प्रशासनाच्या वतीने रेल्वेचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली असून 5 लाखांपुढील थकीत मिळकत कर वसुलीसाठी जप्ती, मिळकत सील करणं, मिळकतीवर बोजा चढवणं आदी कारवाया या अंतर्गत कर संकलन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहेत. दरम्यान कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांनी सुमारे 22 कोटी थकीत मिळकत करापोटी वारंवार कळवून सुद्धा रेल्वे प्रशासनानं याला प्रतिसाद दिला नाही. रेल्वेच्या सुमारे 250 ते 300 मिळकती आहेत. आजपर्यंत रेल्वे प्रशासनानं मिळकत कर भरलाच नाही. यामुळे पालिका कर आकारणी विभागाच्या वतीनं पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. जर 21 डिसेंबरपर्यंत मिळकत कर न भरल्यास रेल्वेच्या सर्व मिळकतींचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.